नमस्कार, मी रेश्मा साळुंखे. रोकठोक या विशेष चर्चात्मक कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. आज आंतरराष्ट्रीय डॉक्टर दिन जगभरात साजरा केला जातोय. यंदाचा हा डॉक्टर दिन खास आहे कारण मागच्या 1.5 वर्षांपासून या कोरोनाच्या महामारीत याच डॉक्टरांनी जगभरात अक्षरशः कोट्यवधी लोकांचे जीव वाचवलेत. इतर आजारांवरती ते नेहमी उपचार करतातच, पण स्वतःला कोरोनाचा धोका असतानाही त्यांनी रुग्णांचा जीव वाचवण्याला प्राधान्य दिलं. आपलं कर्तव्य बजावताना देशभरात मागच्या 1.5 वर्षात तब्बल 798 डॉक्टरांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागलाय. म्हणूनच त्यांच्या या बलिदानाचं, त्यांच्या कामाचं कौतुक व्हावं आणि फक्त कौतुकापुरतं मर्यादित न राहता डॉक्टरांसमोरील आव्हानं, त्यांच्या मागण्या आणि अडचणींवरती चर्चा करावी, यासाठी आजचा हा थोडासा वेगळा चर्चात्मक कार्यक्रम रोकठोक आपण सुरुवात करूयात. आणि या विषयावरती सविस्तर चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत थोड्याच वेळात जोडले जातील वैद्यकीय शिक्षण विभागाचे माजी संचालक डॉक्टर तात्याराव लहाने. यासोबतच लंडनमधून जोडले जाणार आहेत कोरोना आयसीयू सल्लागार डॉक्टर संग्राम पाटील आणि सायन रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर मोहन जोशी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. सुरुवातीला डॉक्टर मोहन जोशी यांच्याकडे जायचं आहे आणि सगळ्यात आधी सर्व डॉक्टरांचं आणि त्यांनी केलेल्या कार्याचं Z24 टीमकडून खूप खूप अभिनंदन आणि तुम्हाला अभिवादन. डॉक्टर जोशी, मागच्या 1.5 वर्षांपासून संपूर्ण जगातल्या जनतेसाठी जसा हा अडचणीचा काळ आहे, तेवढाच आव्हानात्मक काळ हा डॉक्टरांसाठी देखील राहिलेला आहे. कारण का तुमचा थेट संपर्क येतो तो कोरोना रुग्णांशी आणि या संपूर्ण 1.5 वर्षांच्या काळात डॉक्टरांसमोर जी आव्हानं उभी राहिली ती सगळी आव्हानं पेलून तुम्ही आणि तुमच्यासह इतर हजारो डॉक्टरांनी जी सेवा दिलेली आहे त्यासाठी खरंच तुम्हाला Z24 टीमकडून सलाम. आजच्या या दिवशी तुम्हाला पहिली प्रतिक्रिया काय द्याविषयी वाटते? या 1.5 वर्षात जी मेहनत घेतली आहे डॉक्टरांनी, काही डॉक्टरांनी बलिदान देखील त्यांना द्यावं लागलेलं आहे, स्वतः कोरोनामुळे त्यांचा बळी गेलेला आहे, या सगळ्यांबाबत तुम्हाला या घडीला काय वाटतंय? मी प्रथम Z24 आभार मानत आहे कारण डॉक्टरांचं जे कॉन्ट्रीब्युशन समाजात आहे त्याच्यासाठी त्यांनी आज डॉक्टरांना इथे बोलवून, म्हणजे लहाने सर आणि संग्राम आणि मला बोलवून, तुम्ही डॉक्टरांच्या एका प्रतिनिधींना बोलवून तुम्ही खरोखर थँक्यू डॉक्टर या प्रोग्राममध्ये आम्हाला सहभागी करून घेतलं, त्याविषयी पहिले तुम्हाला थँक्यू म्हणणं आवश्यक आहे. आणि आम्ही जे केलेलं जे काही कार्य आहे ते कार्य म्हणण्यापेक्षा कार्य राजकीय लोक म्हणतात, आमचं हे कर्तव्य होतं आणि ती कर्तव्यपूर्ती आम्ही केलेली आहे. जसं सैनिकांनी सीमेवरती लढणं हे त्यांचं कर्तव्य होऊन जातं, आपण त्यांना मान देतो की खरोखर त्यांनी चांगलं काम केलं आहे, परंतु पेशंटना, रुग्णांना पॅन्डेमिकमध्ये डॉक्टरांचा आधार असणं, डॉक्टरांनी त्याच्या शास्त्राच्या आधारे, त्यांच्या अनुभवाच्या आधारे त्यांना ट्रीटमेंट देणं आणि त्यांना बरं करणं, ह्या गोष्टी ही डॉक्टरांची प्राथमिक कर्तव्य आहेत आणि ती भारतातल्या डॉक्टरांनी, इन पर्टिक्युलर मी जर असं म्हणायचं झालं तर आपण फार म्हणजे कोणत्याही ह्याच्या पलीकडे जाऊन, म्हणजे एटिकेटच्या पलीकडे जाऊन, इगोच्या पलीकडे जाऊन, किंवा ज्याला आपण काही रेषा असतात की हे असं केलं पाहिजे तसं केलं पाहिजे, परंतु तसं न करता प्रत्येक ठिकाणी प्रत्येक डॉक्टरनी आपापल्या अनुभवाच्या शास्त्राच्या आधारे कर्तव्य बजावलेलं आहे आणि त्या कर्तव्याची समाजाने सुद्धा बऱ्याच प्रमाणात, खूप मोठ्या प्रमाणात दखल घेतलेली आहे आणि त्याबद्दल समाजाचेही डॉक्टरांनी आभार मानावे किती, हे असं या टाईपचं जे विचार आहेत ते माझ्या मनात येतात आजच्या या डॉक्टर्स डेला. निश्चित डॉक्टर, तुम्ही स्वतः सायन रुग्णालयाचे डीन आहात, मागच्या 1.5 वर्षांपासून तुम्ही अनुभवताय कोरोनाची पहिली लाट आली, दुसरी लाट आली. एक वेळ तर अशी होती की रुग्णालय ओसंडून रुग्णांनी वाहत होती, बेड मिळत नव्हते. अशा वेळेस डॉक्टरांसमोर, रुग्णालयांसमोर नेमकी काय काय आव्हानं होती? कारण जे सर्वसामान्य नागरिक आहेत त्यांना इतकं माहिती असतं की आपला कुठला तरी नातेवाईक किंवा स्वतः आपण कोरोनाग्रस्त झालो आणि त्यानंतर त्यांना कळतं की आतमध्ये नेमकं काय घडतं. तुमच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्राला कळेल की या कोरोना काळात डॉक्टरांना आणि संबंधित रुग्णालयांना कोणत्या कोणत्या आव्हानांचा सामना करावा लागला.
डॉक्टरांना आणि रुग्णालयांना असंख्य तऱ्हेच्या आव्हानांचा सामना करायला लागला. कारण ज्यावेळी हे पॅन्डेमिक चालू झालं गेल्या वर्षी त्याचवेळी आपल्याकडे लॉकडाऊन आलं. हो, पॅन्डेमिकच्या विषयी प्रत्येक माणसाच्या मनात, आणि ती साहजिकच आहे की डॉक्टरांच्या मनात, नर्सेसच्या मनात आणि इतर लोकांच्या मनात खूप मोठी भीती होती की या सिरियस आजाराला सामोरं जाताना आपल्याला, त्यांचे पेशंट ट्रीट करताना आपल्याला करोना होईल किंवा कसं. त्याच्यानंतर बऱ्याचपैकी तरुण डॉक्टर्स जरी असले, तरुण नर्सेस जरी असल्या आणि त्या ट्रीट करायला तयार असल्या, तरी त्यांना घरी गेल्यावर त्यांच्या म्हाताऱ्या सासू सासऱ्यांना म्हणा, आई वडिलांना म्हणा किंवा आजोबा आजींना म्हणा, आपल्याला करोनाचा आपल्यामुळे त्रास होणार नाही किंवा कसं. कित्येक सोसायट्यामध्ये करोनामध्ये किंवा हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या लोकांना स्टिग्माच होता की एक, मी बदलापूरच्या मुलीला नायर हॉस्पिटलमध्ये डीन असताना अपॉइंट केलं ॲज अ क्लार्क, म्हणजे आमच्या तिथे डेटा एंट्री ऑपरेटर म्हणून अपॉइंट केलं. बरं. आणि ती अतिशय हॅपीली ती ऑर्डर घेऊन गेली की मी उद्यापासून येईल. पण तिला सोसायटीनी सांगितलं की जर का तू नायर हॉस्पिटलमध्ये दररोज जाणार असशील तर इथूनची कायमची नष्ट हो, आणि नाहीतर आता घरात आतमध्ये गेली असती, बाहेर आली तर आम्ही बघू. म्हणजे अशा तऱ्हेचं समाजात सुद्धा भयभीत वातावरण होतं. प्रवासाच्या सोयी नव्हत्या. जे लोक काम करायला तयार होते अशा लोकांना प्रवाशाच्या सोयी सुद्धा नव्हत्या. आणि निर्णया सर्क्युलरमुळे की 50 वर्षाच्या वरच्या लोकांना, 55 वर्षाच्या वरच्या लोकांना अधिक धोका संभवतो. तर रिटायरमेंटला जे आलेले कर्मचारी होते ते कामाला यायला, किंवा जरी त्यांची इच्छा असली तरी भीतीमुळे ते काम करू शकत नव्हते, हा फार मोठा प्रश्न होता. तर त्यामुळे हॉस्पिटलमध्ये पर्सनेलचा प्रॉब्लेम होता. त्याच्यानंतर लॉकडाऊन असल्यामुळे जी काही औषध निर्मिती असते, निर्णया तऱ्हेची औषधं आम्हाला जी लागत होती, व्हेंटिलेटर्स लागत होते, या सर्वांच्या मॅन्युफॅक्चरिंगवरती गदा आली होती. कारण लोक तयार करू शकत नव्हते आणि त्यामुळे औषधाच्या किमती वाढल्या होत्या. आम्ही सरकारी रुग्णालयात असतो त्यावेळी आम्ही रेट कॉन्ट्रॅक्टवरती, ठराविक रेट कॉन्ट्रॅक्टला एखाद्या कॉन्ट्रॅक्टरनी औषधं प्रॉमिस केलेली असतात ती त्या रेटला तो देऊ शकत नव्हता. त्यांचा खर्च वाढला होता. जेवणाखाण्याची व्यवस्था हा एक मोठा कन्सर्न होता. आणि ज्यावेळी रेल्वे चालू नाही आपल्याकडे मुंबईमध्ये स्पेशली, की लोक खूप 50-50, 60-60 किलोमीटर दूरून त्यांच्या घरून येतात, आणि अशा वेळी ह्या नर्सेसना पाठवण्यासाठी बसेस मला अरेंज करायला लागल्या. आणि त्या बसेस अरेंज केल्या, पण 9 वाजता सुटलेली नर्स कल्याणला किंवा बदलापूरला रात्री 12 वाजता येत असे. आणि एरवी, बदलापूर आणि कल्याण किंवा इतर कोणती वसई विरार ही ठिकाणं ही गजबजलेली असतात. पण ती नर्स एकटी सन्नाट्यामध्ये ज्यावेळी चालायला लागायची त्यावेळी ती नर्स पोचली की नाही घरी सुखरूप याची चिंता आम्हाला लागायची. बऱ्याच प्रमाणात आम्ही लोकांना राहण्याची सुद्धा सोय केली होती निर्णया हॉटेलमध्ये. पण काही नर्सेसवर, काही लोकांच्या वरती, त्यांच्या लहान मुलांची म्हणा किंवा आई वडिलांची किंवा म्हाताऱ्या व्यक्तींची घरात जबाबदारी असायची, त्यामुळे त्यांना घरी जाणं आवश्यक वाटायचं. आणि अशा वेळी प्रवासाचा फार मोठा प्रॉब्लेम होता. त्यावेळी BST चे आमचे जे महासंचालक होते सुरेंद्रकुमार बागडे, त्यांनी खूप मदत केली. आणि फार मोठ्या प्रमाणात हे झालं की फार मोठ्या प्रमाणात BST बसेस पहिल्यांदा याच्या मुंबई महानगरपालिकेच्या कक्षेच्या बाहेर धावल्या, की त्या अगदी नालासोपाऱ्यापर्यंत गेल्या, बदलापूरपर्यंत गेल्या, कल्याणपर्यंत गेल्या. खरंय, कोरोनाची पहिली लाट आहे डॉक्टर जोशी, खूप काही शिकून गेली, खूप अडचणींचा सामना करायला लागला, खूप डॉक्टर्स आणि नर्सेसना म्हणजे अक्षरशः वाळीत टाकण्यात आलेलं होतं. मात्र आता तो ती अंधश्रद्धा आहे ती कुठेतरी दूर झाली आणि आता कुठेतरी बरे दिवस डॉक्टरांना आणि नर्सेसना बघायला मिळतात. लंडनहून आता आपल्यासोबत डॉक्टर संग्राम पाटील जोडले गेलेले आहेत आणि डॉक्टर तात्याराव लहाने देखील अगदी काही क्षणात आपल्यासोबत जोडले जातील. डॉक्टर संग्राम पाटील यांच्याकडे जायचं आहे. डॉक्टर पाटील, तुम्ही लंडनमध्ये गेल्या काही वर्षांपासून सेवा देताय, इकडच्या जनतेला कळावं, कारण का इकडची आरोग्य व्यवस्था कशी आहे आपण बघतो. दर वर्षाला काही ना काही कारणांमुळे डॉक्टरांना संप करावा लागतो, मार्चच्या डॉक्टरांना संप करावा लागतो. लंडनमध्ये कशा पद्धतीनं आरोग्य व्यवस्था आहे, तिथे कशा पद्धतीनं प्रॅक्टिस चालते, सुट्ट्या, वर्क सॅटिस्फॅक्शन, प्रॅक्टिस, या सगळ्यांबाबत तुम्ही काय सांगाल? तिथलं ॲटमॉस्फिअर एकंदर कसं आहे आरोग्य व्यवस्थेचं?
सर्वप्रथम थँक यू, तुम्ही आजच्या दिवसासाठी आम्हाला या कार्यक्रमात बोलवलं. तर इकडे ब्रिटिश जी हेल्थकेअर सिस्टम आहे ती खूप वेगळी आहे आपल्या हेल्थकेअर सिस्टमपेक्षा. डॉक्टरांना आणि नर्सेसला काम करण्याच्या दृष्टीने इकडे खूप सुविधा आहेत, सॅलरीज पण खूप चांगल्या आहेत. विशेषतः जेव्हा ट्रेनिंग सुरू करतो आपण इकडे, जे ज्युनियर डॉक्टर ज्याला आपल्याकडे रेसिडेंट डॉक्टर्स म्हटलं जातं, त्यांनाच भरपूर सॅलरीज मिळतात. म्हणजे एकदा तुम्ही डॉक्टर झालात की तुम्ही तुमचं घर घेऊ शकता, तुम्ही परदेशात फिरायला जाऊ शकता, खूप सॅलरीज आहेत. आणि ट्रेनिंग करतानाच डॉक्टरांना खूप रिस्पेक्टफुली व्यवस्थित काळजीपूर्वक वागवलं जातं, त्यांची काळजी घेतली जाते, सुट्ट्या भरपूर आहेत. मला वर्षाला 35 दिवसाच्या सुट्ट्या असतात अॅन्युअल लीव, रविवार आणि शनिवार वेगळे, बँक हॉलिडेज आणि ख्रिसमस वेगळे असतात. आणि त्यात मला जर काही शिकायचं असेल नवीन तर त्याला महिनाभर मी एज्युकेशन लीव करू शकतो. महिनाभर मला आजारी पडलो तरी त्याचा पेड लीव मिळू शकते. तर फॅसिलिटीजच्या मानाने हा देश आणि युरोपातले जे देश आहेत ते खूप चांगले आहेत. वर्किंग आवर्स सुद्धा 48 आवर्स आठवड्यातलं काम आहे, त्याच्या पलीकडे काही तुम्हाला कोणी कंपल्शन नाही करू शकत. केलं तर तुमच्या संमतीने तुम्हाला एक्स्ट्रा पैसे त्याचे मिळतात. त्यामुळे तसं एथिकली असं पीसफुली काम करायचं असेल मेहनतीने चांगल्या क्वालिटीचं, तर ह्या सिस्टम त्यासाठी खूप छान आहेत. बाकीची कटकट डॉक्टरांना फारशी करावी लागत नाही. आणि लोकांशी जो व्यवहार आहे तो देखील इथला मॅच्युअर सोसायटी असल्यामुळे पेशंट मेला, पेशंट सिरियस झाला, आपल्याकडे जसं डॉक्टरांचा जीव धोक्यात येतो, दवाखाने मोडतोड केली जाते, तसा फारसा सामना इथे करावा लागत नाही. कारण इथले नियम खूप कडक आहेत. डॉक्टरांशी नर्सेसशी आवाज सोडून बोललं तरी सुद्धा इकडे खूप त्याचं सिरियसली घेतलं जातं, त्याचा मोठा इश्यू केला जातो. डॉक्टरांवर हात उगारणे वगैरे तर फारच लांबची गोष्ट आहे. त्यामुळे अशी व्यवस्था खरं आपल्याकडे देखील आली पाहिजे, ट्रेनिंग स्टेज पासून ते अगदी सिनियर लेवल पर्यंत डॉक्टरांना जर अशा चांगल्या वर्किंग कंडिशन झाल्या तर मग आपल्याकडे लोकांना काम करायला मजा येईल. निश्चित. आणि त्याच्यामुळे तिथलं जे वर्क सॅटिस्फॅक्शन आहे, जे मिळतं, पगार असेल किंवा तिथे ज्या सोयी सुविधा मिळतात डॉक्टरांना, किंवा तिकडचीच मुळात आरोग्य व्यवस्था ही जास्त सक्षम असल्याचं इकडचे जे भारतातले डॉक्टर्स आहेत ते सांगतात. आणि म्हणून बहुतांश भारतातले किंवा मराठी डॉक्टर्स देखील सध्या लंडनमध्ये सेवा देत आहेत, कारण का त्यांना जे वर्क सॅटिस्फॅक्शन, फॅसिलिटीज आणि बाकीच्या गोष्टी आहेत ते तिथे मिळतात, ते इथं मिळत नाही, हे त्यांचं दुखणं असतं. आता आपल्यासोबत डॉक्टर तात्याराव लहाने देखील जोडले गेलेले आहेत. डॉक्टर लहाने, आपलं स्वागत. डॉक्टरांबद्दल सांगायचं तर ज्येष्ठ नेत्रतज्ञ लहाने सर कालच जवळपास 36 वर्षांच्या प्रदीर्घ शासकीय सेवेनंतर सेवानिवृत्त झालेले आहेत. लहाने सर, खूप खूप अभिनंदन आणि तुम्हाला अभिवादन की तुम्ही इतकी वर्ष आरोग्य क्षेत्रासाठी दिली. तुम्ही हजारोंच्या संख्येनं डोळ्यांची ऑपरेशन्स केलेली आहेत, यशस्वी ऑपरेशन्स केलेली आहेत आणि इतर विषयात देखील सरकारला, प्रशासनाला मार्गदर्शन केलेलं आहे. आज डॉक्टर दिन आहे, त्यानिमित्त तुमचं अभिनंदन आणि तुम्हाला अभिवादन. आता वळते माझ्या पहिल्या प्रश्नाकडे. आत्ता जसं संग्राम सरांनी सांगितलं की इतर प्रगत देशांमध्ये जशा फॅसिलिटीज आहेत डॉक्टरांना आरोग्य व्यवस्थेमध्ये, तशा इथे नाही आहेत. म्हणून बहुतांश डॉक्टर हे परदेशात जाऊन म्हणजे आपली प्रॅक्टिस देतात. तसंच आपल्या देशात, आपल्या राज्यात सेवा जर दिल्या तर अजून प्रगती होऊ शकेल असं आपल्याला वाटतं का? नाही, जसं आता जसं पाटील साहेबांनी सांगितलं की बाहेरच्या देशामध्ये आपली सगळी हुशार मंडळी जात असते आणि आपल्याकडे आपल्या देशामध्ये ती थांबत नाही, त्याचं कारण असं आहे की जी प्रगत राष्ट्र जे आहेत त्यांच्यामध्ये त्यांचा जो GDP आहे तो मॅक्झिमम GDP हेल्थ वर खर्च केला जातो आणि आपण हे जे आहे ते डेव्हलपिंग कंट्री आहोत. तर आपल्या बाकीच्या सुख सुविधा ज्या आहेत त्या करण्यासाठी आपल्या नागरिकांसाठी प्रायोरिटी दिली जाते आणि म्हणून हेल्थची GDP आपण पाहिलंय की 1.5% पेक्षा जास्त आपली GDP नाही आहे. आणि म्हणून आरोग्याच्या ज्या सोयी सुविधा निर्माण करायच्या किंवा डॉक्टरला ज्या फॅसिलिटी द्यायच्या त्या आपल्या देशामध्ये आपण डेव्हलपिंग कंट्री असल्यामुळे ते नाही आहे. आणि आज आपण पाहतोय की या वर्षी जवळपास 7% GDP आपण आता हेल्थवर खर्च करत आहोत आणि त्याचबरोबर डॉक्टरांना सुविधा निर्माण करण्यासाठी पण प्रयत्न केले जात आहेत. पण एवढं निश्चित आहे की तेवढ्या सुविधा आपल्याकडे नाही आहेत, त्या खरंच दिल्या गेल्या पाहिजे. आणि जसं आताच आपण ऐकलं इंग्लंडमध्ये किती सोयीसुविधा आहेत किंवा कोणी काही वाढलं काही झालं तिथे डॉक्टरांची जबाबदारी नाही आहे, पण भारतात तसं नाही आहे. भारतात प्रत्येक गोष्ट ही डॉक्टरांना जबाबदार धरलं जातं
आणि म्हणून याच्यामध्ये बदल होण्याची गरज आहे आणि ती झाली तर डॉक्टर हे जास्त स्वतंत्रपणे काम करू शकतील, जास्त चांगली सेवा देऊ शकतील असं मला वाटतं. मग डॉक्टर लहाने सर काय नेमके बदल होणं अपेक्षित आहे, कारण का राज्य म्हणजे डॉक्टर लहाने सरांनी बोललेला शब्द राज्य सरकार ऐकतं, आरोग्य मंत्री ते ऐकणार आहेत आणि त्या अनुषंगानं काही बदल करता येत असतील तर ते करता येतील, म्हणून तुम्हाला विचारते की काय बदल होणं अपेक्षित आहे. त्याच्यात असं बदल होणं अपेक्षित आहे का, आपण पाहतो आहे की शासकीय नोकरीमध्ये जो आपण असं म्हणू की हुशार जो डॉक्टर आहे तो शासकीय नोकरीकडे आकृष्ट होत नाही आणि मग हे होत नसल्यामुळे आपली जी प्रगती व्हायला पाहिजे किंवा रुग्ण आपल्याकडे यायला पाहिजे त्यांची संख्या कमी होत जाते. तर त्यासाठी या प्रगत डॉक्टरांना या हुशार डॉक्टरांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी त्यांचा पगार वाढ केला पाहिजे आणि हे त्यांना सोयी सुविधा दिल्या पाहिजे आणि हे खूप गरजेचं आहे. आपण जे बाहेर जातात आपली सगळी मंडळी ते त्यांना चांगलं तिथं पेमेंट मिळत असतं, तसं आपण इथं दिलं तर निश्चितच लोक जॉईन होतील. आपण पाहिलं आहे की आता कॉर्पोरेशन मध्ये 3 लाखाचं हे जेव्हा पॅकेज द्यायचं ठरलं तर कमी म्हणजे जास्त अर्ज आले, लोक यायला तयार आहेत आणि म्हणून आपला ह्या पॅकेजमध्ये वाढ करायला लागेल. त्याचबरोबर सोयी सुविधा द्याव्या लागतील. आपल्याकडे कसं आहे की 7वा वेतन आयोग दिला जातो, कसा दिला जातो तर त्यामध्ये डॉक्टरला जे नॉन प्रॅक्टिसिंग अलाउन्स आहे किंवा त्याचे पीजी टीचर अलाउन्स आहे किंवा इमर्जन्सी अलाउन्स आहे हे काही दिलं जात नाही. आणि म्हणून मला वाटतं की ह्या सगळ्या गोष्टी डॉक्टरांना जर आपण दिल्या, आजचा आपण पाहतो की जे आर्ट सायन्स कॉमर्स मध्ये जे युजीसी टीचर काम करतात ते आणि डॉक्टर यांच्या पगारात फार फरक नाही, पण डॉक्टर 24 तास इमर्जन्सी करतात आणि म्हणून डॉक्टरचा अकॅडमिक विचार करत असताना डॉक्टर जे पेशंट ट्रीट करतात त्याच्यासाठीही मला असं वाटतं की पगारामध्ये विचार केला गेला पाहिजे. आणि तसं केलं तशी सोयी सुविधा बऱ्याचशा गोष्टी अशा आहेत की आपण सेंट्रल गव्हर्नमेंट मध्ये पाहतो त्यांना रिसर्च अलाउन्स मिळतो किंवा कॉन्फरन्स अलाउन्स मिळतो, परदेशाच्या बाहेर कॉन्फरन्स साठी जाता येतं आणि म्हणून असे पर्क हे त्यांना देणं गरजेचं आहे आणि हे आपण दिले तर निश्चितच ते आपल्याकडे आकृष्ट होतील आणि आपल्याकडे जे डॉक्टर शासनामध्ये येतील ते फार ग्रामीण भागापर्यंत सेवा नक्की करतील. निश्चित. डॉक्टर संग्राम पाटील यांच्याकडे मला जायचं आहे. लहानेंचं तुम्ही सगळं बोलणं ऐकलेलं आहे. डॉक्टर पाटील, लंडनमधली आरोग्य व्यवस्था आणि भारतातली आरोग्य व्यवस्था याची तुलना तुम्ही नेमकी कशी कराल आणि याबद्दल काय अधिक सविस्तर तुमच्याकडून पॉईंट्स येऊ शकतात, जेणेकरून काही सुधारणा करायच्या असतील तर या गोष्टींचा विचार राज्य सरकार आणि केंद्र सरकारनं करावा. ही तुलना जी आहे ही खरं कागदोपत्री जर आपण विचार केला तर त्या दोन्ही आरोग्य व्यवस्थांमध्ये फार फरक नाही. म्हणजे गव्हर्नमेंटची पब्लिक हेल्थ सर्व्हिस आहे, सेकंडरी केअर आहे, टर्शरी केअर आहे. कागदोपत्री भारतात देखील हे सगळं आहे. आपल्याकडे पीएचसीज आहेत, ग्रामीण रुग्णालय, मग डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल्स आणि मेडिकल स्कूल्स. मेडिकल स्कूल्स हे टर्शरी केअर देतात आणि प्रायमरी हेल्थ केअर हे लोकांचं प्रिव्हेंटिव्ह मेडिसिन वगैरे करायला त्यांचं अपेक्षित आहे. पण प्रत्यक्ष प्रॅक्टिस मध्ये गव्हर्नमेंटची जी पब्लिक हेल्थ सर्व्हिस आहे ती फार कमी हिस्सा हा लोकांची केअर करते. मेनली प्रायव्हेट हेल्थ केअरच आहे. म्हणजे गरीब एखादा आदिवासी असेल, एखादा गरीब माणूस असेल, मजूर असेल, त्याला देखील प्रायव्हेट मध्येच जावं लागतं इमर्जन्सी मध्ये. अगदी मलेरिया सारखी ट्रीटमेंट सुद्धा प्रायव्हेट मधून घ्यावी लागते. तर हा जो इम्बॅलन्स आहे हा स्टाफ अवेलेबिलिटीमुळे आहे, नंतर तिथले जे रिसोर्सेस आहेत ते अवेलेबल नसल्यामुळे आहे आणि ज्या स्कीम्स ज्या आहेत गव्हर्नमेंटच्या ज्या स्कीम्स वेगळ्या वेगळ्या गव्हर्नमेंट ज्या लोकांना त्याची फॅसिलिटी मिळाली पाहिजे त्या देखील त्या अशा परिपूर्ण नाहीत. म्हणजे नेमकं मला जे आज ऑपरेशन लागतं इमर्जन्सीमध्ये ते त्यात कव्हर नसतं, त्यामुळे लोकांना त्या फॅसिलिटीज मिळू शकत नाहीत. युकेची जी हेल्थ केअर सिस्टीम आहे ही पूर्णतः गव्हर्नमेंट फंडेड आहे. इथे 10.2% जसं लहाने सर म्हणले की GDP 25% हिस्सा भारतात हा हेल्थवर जातो आणि युकेमध्ये 10.2% जातो. आणि एवढंच नाही तर काही अशा आपदा आल्या की असा मोठ्याच्या मोठे बिलियन्स ऑफ पाऊंड पण ते देऊन टाकतात हेल्थ केअर सिस्टीमला, हॉस्पिटल डेव्हलप करतात, रिसर्च खूप चालतो. त्यामुळे इथली जी हेल्थ केअर आहे ही बऱ्यापैकी आपल्यापेक्षा ऍडव्हान्स्ड आहे. म्हणजे आपल्याकडे ही हेल्थ केअर सिस्टीम अशी येण्यासाठी आमूलाग्र बदल करावे लागतील. त्याच्यासाठी सरकारच्या पातळीवर बदल लागतील, प्रशासनाच्या पातळीवर बदल लागतील आणि लोकांमध्ये ते बदल लागतील.
आणि त्याची सुरुवात ही ट्रेनिंग पासून होईल. म्हणजे डॉक्टरांना जे ट्रेनिंग रेसिडेंट डॉक्टर्स असतात त्यांचं ट्रेनिंग करणं, त्यांना त्या दृष्टीने तयार करणं, त्यांना कम्युनिकेशन त्यांचं इम्प्रूव्ह करणं, त्यांना पगार वाढवणं ट्रेनिंग सुरू असताना. आणि स्टाफिंग करताना आता मी प्रॉपर लंडन मध्ये नाहीये, मी ऍक्च्युली ग्रामीण भागात आहे, पण माझ्याकडे इकडे माझ्या हॉस्पिटलला जॉब मिळत नाहीत, कारण इकडे एवढा डिमांड आहे या हॉस्पिटलला यायला आणि फॅसिलिटीज आहेत, चांगलं वर्किंग कंडिशन्स आहेत. तर हे सगळं गव्हर्नमेंटला प्रोव्हाइड करावं लागेल, तेव्हा मग आपल्याकडे ही सगळी यंत्रणा येऊ शकेल. इकडे हेल्थ केअर सिस्टीम जी आहे ही मेन फोकस आहे, म्हणजे गव्हर्नमेंटला वोटिंग करताना लोक हेल्थ केअर सिस्टीम कशी हँडल केली याच्याबद्दल बोलतात, एज्युकेशन कसं हँडल केलं, एम्प्लॉयमेंट कसं केलं आणि फॉरेन रिलेशन्स कसं केलं. तरी मेन फोकस जो आहे तो नॅशनल हेल्थ सर्व्हिसेस आहे, आपल्याकडे मेन फोकस तो नसतो, त्यामुळे लोकांना हे कळतच नाही, याचं महत्वच कळत नाही. आणि चांगल्यापैकी कव्हर इकडे मिळतो, मेनली फ्री हेल्थ सर्व्हिसेस आहे, प्रायव्हेट हेल्थ सर्व्हिस खूप मायनर इकडे आहे. तर खूप फरक आहे दोन्ही मध्ये प्रॅक्टिकली, बट थिओरिटिकली ऑन पेपर दोन्ही सारख्याच आहे. निश्चित. आणि हाच मुद्दा थोडासा पुढे घेऊन डॉक्टर जोशी यांच्याकडे जातीये. डॉक्टर जोशी, आत्ता सांगितलं की लंडनमध्ये कशा पद्धतीनं, संग्राम पाटलांनी सांगितलं की कशा पद्धतीनं GDP मधला 10% हा आरोग्य व्यवस्थेसाठी वापरला जातो. दुसरीकडे आपल्या राज्याचा फक्त विचार करायचा झाला, अजूनही ग्रामीण भागापर्यंत तेवढ्या प्रमाणात सरकारी हॉस्पिटल्स उभारली गेलेली नाहीयेत. जरी सरकारी हॉस्पिटल असलं तरी तेवढे उच्च शिक्षित किंवा चांगले डॉक्टर्स तिथे नसतात. मुळात जे चांगले डॉक्टर्स आहेत त्यांना ग्रामीण भागात काम करायचं नसतं. तर ही सगळी चेन जर ग्रामीण भागापर्यंत न्यायची असेल, म्हणजे सरकारी रुग्णालय त्यात उत्तम प्रकारचे डॉक्टर्स आणि कमी पैशांमध्ये उत्तम उपचार, तर त्यासाठी नेमकं काय करायला हवं असं आपल्याला वाटतं? नाही, याच्यासाठी बऱ्याच गोष्टीमध्ये बदल घडवणं आवश्यक आहे. नुसता पैसा हे महत्त्वाचं नसून, आता जर तुम्ही नॅशनल हेल्थ किंवा UK जी सिस्टीम आहे, हेल्थ केअर सिस्टीम, ही जर बघितली तर ज्याला आपण त्रिस्तरीय पातळीवरती जे ट्रीटमेंट असते ती त्रिस्तरीय पातळीवरती, म्हणजे कन्सल्टंट, असोसिएट कन्सल्टंट आणि ज्युनियर डॉक्टर, हे जे महत्त्वाचं आहे हे फक्त मेडिकल कॉलेजेसमध्ये आहे. आणि लहाने सर माझ्याशी ॲग्री करतील की टर्शरी केअर जी सेवा आपण ज्याला म्हणतो की Grade 3 टाईपची किंवा टर्शरी केअर हेल्थ केअर सेवा जी आहे, ही फक्त मेडिकल कॉलेजेस किंवा पोस्ट ग्रॅज्युएट सेंटरमधून दिली जाते. तर आता याच्यासाठी काय करायला पाहिजे की प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी जी सिव्हिल हॉस्पिटल्स आहेत ती पोस्ट ग्रॅज्युएट सेंटर करायला पाहिजे. या माझ्या मताशी लहाने सर निश्चितच म्हणतील की सहमत आहे असं म्हणतील. आणि ते करणं आवश्यक आहे, कारण तिथूनच्या रेसिडेंट डॉक्टर जिथे आहेत त्या हॉस्पिटलमध्ये आपल्याला टर्शरी केअर सेवा देता येते. कारण सिनियर डॉक्टर एखादं मोठं ऑपरेशन करून निघून जाऊ शकतो, परंतु कोणीतरी त्याचं रात्री किंवा इंटेन्सिव्ह केअरमध्ये किंवा इतर ठिकाणी कोणीतरी रात्री त्या माणसाची काळजी घेणं आवश्यक आहे. हो, योग्य वेळी सिनियर प्रोफेसरला संपर्क करून आवश्यक आहे. तर ती एक एज्युकेशन सिस्टीम जी आहे ती आमूलाग्र करण्याचं गरज आहे. आणि ती जर झाली तर फार मोठ्या प्रमाणामध्ये बदल होतील. त्याच्यानंतर आपल्याकडे असणारी जी काही लोकसंख्या आहे, आता बऱ्याच वेळा असं होतं की आपल्याकडे हे इन्शुअर्ड लोक नाहीत किंवा आपल्याकडे तेवढ्या प्रमाणात सर्वकडे सुविधा नाहीत, त्यामुळे आम्ही काही वेळा JJ हॉस्पिटल असो, सायन हॉस्पिटल असो, एखादा पेशंट बाहेरच त्याला कॉट नाही म्हणून सांगणं आणि त्यांनी प्राण सोडणं, याच्यापेक्षा एका कॉटवरती आम्ही 2 पेशंट ठेवूनसुद्धा ट्रीटमेंट करतो आणि त्याच्यातल्या जवळजवळ 90% लोकांना घरी पाठवतो. तर हे फार महत्त्वाचं आहे. आणि त्यामुळे सुविधा वाढणं, म्हणजे आता आपल्याकडे सिव्हिल हॉस्पिटल्स आहेत, हेल्थ केअर सर्व्हिसेस आहेत, बजेटही त्या प्रमाणात आहे, परंतु त्याच्यामध्ये स्विफ्टनेस व्हायला पाहिजे आणि त्याच्यामध्ये इफिशियन्सी आली तर आज ठाण्याच्या पेशंटला, सायनला किंवा JJ हॉस्पिटलला येण्याची गरज भासणार नाही. मुळात आरोग्य व्यवस्था अजून सुदृढ होणं गरजेचं आहे. डॉक्टर आपल्या परीने प्रयत्न करतातच आहेत, मग ते भारतातले डॉक्टर्स असो किंवा लंडन मधले, ते आपल्या परीने सेवा देतात. मात्र त्यांच्यासाठी सुरक्षित ॲटमॉस्फिअर तयार होणं आणि आरोग्य व्यवस्था अधिक सुदृढ होणं देखील गरजेचं आहे. डॉक्टर माफ करा, आपली वेळ संपत आलेली आहे म्हणून तुम्हाला मध्ये तोडावं लागतंय. मात्र या सगळ्याचा सांगोपांग विचार करून शासकीय प्रशासकीय पातळीवरती पुढे काही बदल करणं गरजेचं
असेल तर ते केले जातील आणि ते खऱ्या अर्थानं डॉक्टरांच्या कार्याला सलाम ठरेल यासाठीची संपूर्ण चर्चा. यासाठी सगळ्या मान्यवरांनी वेळ दिला त्यांचे धन्यवाद म्हणते. कार्यक्रमात इथेच थांबतोय. बघत रहा झी 24 तास. बहिणाबाईंची जात्यावरची ओळ म्हणजे 24 तास.